आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर. ज्या केसाला जरी धक्का लागला ना तर तुला तुला कल्पनाही नाही करता येणार तुझं काय होणार आहे याची. नाटकच आहे पण आता कुठे नाटक रंगायला लागलंय. बाबा शांत हो, बाबा शांत हो, शांत हो माझा एक शांत हो. आपल्याला मंजू महत्वाची आहे. मंजू आपण जाऊन शोधूया ना. त्या कुठेही लांब गेल्या नसतील. चला ना सर प्लीज. हे युवराज गाडी ने बाईक कर. अहो सर अरे ट्रॅफिकच्या वेळी गाडी कुठे. बाईक कर सर पटकन.
खचत नाहीये ग तू माझा धीर ना तर खचत झालाय मला नाही सुचते आई नाही 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 तू नको म्हणू मी नको ते तू असं नको म्हणू आपण आईला शोधूया तूच काहीतरी मार्ग दाखव तुला माहिती असेल आमची आई कुठे केसाला जरी धक्का लागला ना तर तुला तुला कल्पनाही नाही करता येणार तुझं काय होणार आहे याची नाटकच आहे पण आता कुठे नाटक रंगायला लागलंय बाबा शांत हो बाबा शांत हो शांत हो माझा आई शांत हो आपल्याला मंजू महत्वाची आहे मंजू मंजूला शोधूया आपण हे बघा प्रिया बरोबर बोलते आपण जाऊन शोधूया ना त्या कुठेही लांब गेल्या नसतील चला ना सर प्लीज हे युवराज गाडी नाही बाईक कर अहो सर अरे ट्रॅफिकच्या वेळी गाडी कुठे बाईक कर चल पटकन चल अरे गौतम व्हाट अ सरप्राइज तू कसा काय आलास मंजिरी कुठं आहे तुझी बायको मला काय माहित असणार ए मेनका या असल्या गोष्टी तुझ्या सडलेल्या मेंदूला सुचू शकतात माहितीये मला पटकन सांग मंजिरी कुठं आहे हे बघ तुझा काहीतरी गैरसमज होत मला नाही माहिती मंजिरी कुठं आहे तुला माहिती आहे ती कुठं आहे कारण हे सगळं तूच केलंयस तूच तिला कुठेतरी ठेवलंयस पटकन सांग कुठं आहे ती काय केलंयस हे बघ असले फालतू आरोप आहेत ना करायचं नाही तर माझ्यावरती भांडण तुम्ही करणार आणि आळ माझ्यावर भांडण तुझं आणि माझं आहे आणि तू ते माझ्या फॅमिली पर्यंत घेऊन गेलीस
तरीही आता नीट विचारतोय तुला, मंजिरी कुठे पटकन सांग, माझा ताबा जर सुटला ना तर काय गौतम? हे बघ, असल्या पोकळ धमक्यांना घाबरत नाही मी. हे खेळणं आहे ना, बाजूला ठेवायचं, रोखायचं नाही माझ्यावर. फक्त रोखत नाही हा, माझ्या फॅमिलीसाठी गरज पडली ना तर मी खात. मी सोडणार नाहीये तुला. युवराज, आपल्याला बाबांना हॉस्पिटल मध्ये घेऊन जायला हवं. उचल त्यांना बाबा. हो चल. हे बघ, आजी सुद्धा घरी एकटीच आहे. तुम्ही जा घरी, मी आहे इथे. नाही, बाबाला बघितल्याशिवाय, त्याच्याशी बोलल्याशिवाय मी नाही जाणार. थोडा वेळ आराम करा, मी तुमच्या नातेवाईकांना बोलवते. काय खाल्लं का तुम्ही? काहीच नाही मॅडम, बेशुद्ध आहे. मेली बिली तर खायला दिलंय, त्या मुकाट्याने गिळायचं ना. मेनका म्हणलं इथून सोडो, सोडो प्लीज, मला बाहेर जाऊ दे. सोडू तुला? बर, सोड. पण काय ना मंजिरी, तू इथे असल्यामुळे मी काहीही न करता त्या गौतमला छळतीये. कसे तरी सांग. माय बॅड जिवंत आहे, पण हा पण काहीच दिसत नाहीये ग त्याला. काय तू काय बोलतीस? तू बोलाय, तू सोडो, मला जायला हवं त्यांच्या घरी. प्लीज.
चुप मैडम बोलता है ना आता शुभदा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज भवितव्य कायाकुट अंधारात असणार आहे आता नंबर वन एकच मेनका कायम हेच नंबर वन होते आणि हेच नंबर वन राहणार आहेत लक्षात ठेव अगं गौतमला आता काही दिसतच नाहीये तो माझ्या बरोबर कॉम्पिटिशन करणार आहे आणि आता तर त्याची काठी सुद्धा त्याच्या बरोबर नाहीये तो तिथे तसाच अंधारात चाच पडत राहील आणि तू इथे खितपत पडणार आहेस हेच तुमच्या दोघांचं भविष्य तुला माहित नाहीये माझी मुलगी आहे ना अर्पिता ती मला सोडवेल इथून ती शोधून काढेल मला बघ तू ती वेंदळी अग अर्पिता फक्त अभ्यासामध्ये हुशार आहे साधी मुंगी जरी चावली ना तिला तरी पण रडत बसते अशी आहे ती रडूबाई तुला तिची शक्ती माहित नाही अजून बापरे शक्ती घाबरले ग मी येऊ दे ना तिला मग बघू किती शक्ती येते मेनका माहितीये त्याप्रमाणे खरच यांची दृष्टी गेली असेल का खोट बोलतीये ही कस कळेल मला हे कसे अर्पिता सर कसे आता बाबांना इतकं हळवं झालेलं मी कधीच बघितलं नाहीये सतत आईची आठवण काढतायत त्यांची जर ही अवस्था झाली नसते ना तर ते गेले असते आईला शोधायला आता नाही सरांना होणारा त्रास आपण सगळेच समजू शकतो तुझ्या बाबांचं जेवढं प्रेम आहे ना तुझ्या आईवर तेवढंच तुझ्या आईचंही आहे तुझ्या बाबा मला खूप भीती वाटते रे काहीच कळत नाहीये आई कुठे असेल कशी असेल कळतच नाहीये म्हणजे ती स्वतःहून घर सोडून गेली की मेनका तिने काही केलंय माझाही संशय आहेच मेनकावर पण अर्पिता आपल्याकडे काही पुरावेच नाही पुरावे नसले ना तर आपण काहीच करू शकत नाही पण तू काळजी करू नकोस मेनकाच्या प्रत्येक हालचालींवर माझं लक्ष आहे सो तू प्लीज इथे बाबांची काळजी घे आईची काळजी करू नकोस येतो वसुधा मावशी छान निवांत बसलाय कसलं प्लॅनिंग करताय का की एखादं षडयंत्र रचताय नाही आता तसंही सगळं तुमच्याच मनासारखं झालंय सरांची बायको गायब झाली सरांची दृष्टी गेली प्रत्येक गोष्टीला मीच जबाबदार आहे असं का वाटतं तुला हा तू पत्र ऐकलंस ना हा काय लिहिलंय त्यात हा माझा कुठेही उल्लेख आहे का नाही हे बघा मंजिरी मॅमना असं वागणारच नाही मुळात ते ह्या घरच्या कोणाहीसाठी कितीही त्याग करायला तयार होतील हे माहिती आहे मला पण जेव्हापासून तुम्ही या घरात आलाय ना तेव्हापासून त्या त्रासलेल्या होत्या आणि हे जर कोणाला कळत नसेल असं तुम्हाला वाटत असेल तर हा तुमचा गोड गैरसमज आहे म्हणून वसुधा मावशी हे जे काही सत्य आहे ना ते मी लवकरच शोधून काढेल मग मी तुम्हाला सोडणार नाही अरे तोंडाची वाफ उगाच वाया नको घालूस भाऊजींचा रक्षक आहेस ना हा मग तेच कर ना भीती कोणाला आणि कसली दाखवतोयस तू एक म्हण आहे कर नाही त्याला डर कशाला मालती काय
मालती हे नाव ऐकून अचानक थांबलात तुम्ही? नाही, काही कारण आहे का त्यामागे? असेल. एनिवे, माझा ना तुम्हाला एक प्रश्न आहे, म्हणजे असा जस्ट एक रॅन्डम प्रश्न आहे. वसुधा मावशी, तुम्हाला ह्याबद्दल काही माहिती आहे का की मालती नावाच्या एका बाईने आंबेगावची साधना म्हणून इथे कॉल केला होता? हे बघा, मी तो नंबर ट्रेस केलेला आहे. मला कळलंय तो नंबर मालती नावाच्या एका फ्रॉड बाईचा आहे जिच्यावर ऑलरेडी पोलीस केसेस आहे. आणि मला हे सुद्धा माहिती आहे की तुम्ही आणि मालतीने मिळून काहीतरी प्लॅन केलं. ती मालती सापडू दे, मग बघाच. 2 मिनिटात तुमचं तोंड उघडं करून दाखवे. घाबरले मी. सीआयडी समजतो स्वतःला? नाही रे, मी ना कोणत्याच मालती नावाच्या बाईला नाही ओळखत. पण तुला माहितीये, तू एक मोठा प्लॅन केला होतास, देवळाजवळ बोलवलं होतस मला. तुला काय वाटलं? मला माहिती नव्हतं अर्पिता लपून बसली येते. आणि काय, तू काही आरोप करशील खोटे नाटे आणि मी कबुली जबाब देईन असं वाटलं तुला? पण झालं उलटच, हो की नाही? हा, तूच तुझ्या जाळ्यात फसलास. मला तर आता असं वाटायला लागलंय, या घरात शिरण्यामागे ना तुझा काहीतरी मोठा प्लॅन आहे. त्या दिवशी तुझी आई आली ना, तेव्हाच तुझा चेहरा उघडा पाडायला हवा होता, पण तुझ्या नशिबाने तुला वाचव. वसुधा मावशी, माझे ना असे 2 चेहरे नाही आहेत. जे काही आहे ना ते अगदी असं तोंडावर असतं माझं. आणि आज इथे मी तुमच्या तोंडावर तुम्हाला चॅलेंज करतोय. जर मंजिरी मॅम लवकरच या घरात परत नाही आल्या ना, तर मी तुमचा खरा चेहरा सगळ्यांसमोर एक्सपोज करून दाखवेन. धोकादायक होत चाललाय हा. मुसक्या वेळीच आवडायला हव्यात.